आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बीड लोकसभेबाबत चर्चा सुरू. पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार. अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता. उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजनांसह पियुष गोयल शेलारांच्या नावाची चर्चा. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी. लोकसभा उमेदवार निश्चितेसाठी भाजपकडून 6 जणांची समिती. फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत दादा शेलारांचा समितीमध्ये समावेश. लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. लोकसभेच्या 23 जागांसाठी भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा. पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मुंबई, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेची जबाबदारी. भाजपच्या सर्व निवडणूक निरीक्षकांची आज बैठक. बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक. पंकजा मुंडे आज कांदिवलीमधल्या कार्यालयाला भेट देणार. मनोज सरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मागणी. राजकारण माझा अजेंडा नाही, मात्र वंचितचा हा मोठेपणा. प्रकाश आंबेडकर नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात. वंचितच्या प्रस्तावावर सरांगेंची प्रतिक्रिया. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकरांची 27 जागांची मागणी, मात्र मवियाला 27 जागांचा प्रस्तावच दिला नाही. वंचितचं स्पष्टीकरण. मनोज सरांग यांच्या उमेदवारीबाबत वंचितचा प्रस्तावच नाही. संजय राऊतांची माहिती, तर 27 जागांचा वंचितचा प्रस्ताव नाही तर इच्छा. राऊतांचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीतपणे पूर्ण. यापुढे शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा होईल. संजय राऊतांची माहिती. मवियातील सर्व नेते बसून वंचितच्या प्रस्तावावर चर्चा करू. लवकरच जागावाटपावर अंतिम निर्णय होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. मवियातील जागावाटपासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सुटले असल्याची पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, तर वंचितला सोबत घेऊनच मविया पुढे जाईल. जितेंद्र आव्हाडांची माहिती. अब की बार चार सुपार यवतमाळमधून नरेंद्र मोदींचा नारा. गेल्या 10 वर्षांमध्ये जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेळ ठरली असल्याचंही विधान. काँग्रेसच्या काळामध्ये कृषी मंत्री महाराष्ट्रामधील असतानाही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. आज शेतकऱ्यांना 21,000 कोटी मिळाले. पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला. पंतप्रधान मोदींची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली. देशामध्ये फिर एक बार मोदी सरकार असं वातावरण असल्याची मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला अकोला दौऱ्यावर. विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू. अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर सह भोसरी, हडपसरचा आढावा घेणार. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी. निकालाविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 4 मार्चपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर. 4 मार्चला मावळमध्ये ठाकरेंची जाहीर सभा. धाराशिव, बुलडाणा, हिंगोली जिल्ह्याचा ठाकरे दौरा करणार. शिवाजीराव अठराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावमध्ये बैठक. शिवाजीरावांच्या एनसीपीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून बैठकीला महत्व. भाजप, काँग्रेससह 6 राष्ट्रीय पक्षांचं 2023 वित्तीय वर्षातील उत्पन्न जाहीर. सर्व पक्षांचं एकूण उत्पन्न सुमारे 3,077 कोटी रुपये इतकं, तर भाजपचे उत्पन्न सर्वाधिक असल्याची असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची माहिती. एनसीपीकडून की शिवसेनेकडून निवडणूक लढवायची हे मुख्यमंत्री स्वतःच ठरवतील. शिरूरमधून मीच लोकसभा लढवणार. शिवाजीराव अठराव पाटलांकडून विश्वास व्यक्त. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर भावना गवळींचा दावा कायम. मेरी झाशी नही दुंगी, काल शिंदे साहेबांनाही सांगितलं. गवळींची TV9 मराठीला माहिती. संजय राठोडांच्या उमेदवारीच्या चर्चाही जोरात. एस चोक्कलिंगम राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी. SM देशपांडे यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. काँग्रेसच्या 3 माजी नगरसेविकांचा मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश. सुषमा शेखर, शहाना शेख आणि राबिया शेख यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. रोहित पवारांकडून उदय सामंतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव. कर्जत, जामखेड, MIDC बाबत हक्कभंग प्रस्ताव. विधानसभेत दिलेली आश्वासनं पाळली जात नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. मी राजकारणामध्ये आलो असतो तर तेव्हा स्फूट पडली असती. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया. तर बारामतीमध्ये दणन भावजयची लढत होणं वेदनादायी असल्याचीही प्रतिक्रिया. शिवसेना शिंदे गटातील खासदार पुन्हा ठाकरे गटामध्ये एंट्री करण्यासाठी प्रयत्नशील. ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा. गोडसे मिलिंद नार्वेकरांना सातत्यानं भेटत असल्याचाही गौप्यस्फोट. माडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना शिंदे परिवाराचा पाठिंबा. निंबाळकरांना भरघोस मतांनी निवडून आणायचंय.
आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचं वक्तव्य. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांना भाजपकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा, तर जबाबदारी मिळाल्यास यशस्वीरित्या पार पाडणार रोहित निकम यांची प्रतिक्रिया. नांदेड जिल्ह्यामध्ये बीआरएसचे धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगरे काँग्रेसच्या वाटेवर, भिंगरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेतली. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी, मुख्यमंत्र्यांची बनावट सही वापरणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आमदारांना एसपी वाटून दिले जातात, एसपी आमदारांना महिन्याला 25-25 लाख पोहोचवतात, विधान परिषदेमध्ये ठाकरेगडाचे आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये सरकारतर्फे कॅव्हेट दाखल, 10% आरक्षणाविरोधात याचिका आल्यास समाजाची बाजू ऐकण्यासाठी कॅव्हेट. विनोद पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, 10% मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅव्हेट. 4 महिन्यांपासून थकलेल्या वेतनाच्या मागणीसाठी परभणी मनपा कर्मचारी संपावर, संपामध्ये जवळपास 500 अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्यानं महानगरपालिकेचं कामकाज ठप्प. विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांना अवकाळी पावसासोबत आता गारपिटीचाही इशारा, मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांनाही अवकाळी पावसाचा इशारा. अवकाळी पावसाचा पश्चिम विदर्भाला फटका, तर पश्चिम विदर्भामध्ये 44,589 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. धुळे तालुक्यासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळीमुळे हरभरा गहू यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 215 गावांमध्ये गारपिटीमुळे तब्बल 18,875 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर, तर पंचनामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. धुळे तालुक्याच्या वरखेडी गावामध्ये गारपिटीमुळे चिक्कू आणि लिंबूच्या बागा उद्ध्वस्त, शेतकरी नागा चौधरींचं लाखोंचं नुकसान, तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. पुण्याच्या आळंदी आणि लगतच्या परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, उकाड्यापासून नागरिकांची सुटका. साताऱ्याच्या कोयनानगरमधील महानिर्मिती कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण, महानिर्मितीच्या भरतीमध्ये 50% आरक्षणाची मागणी. धाराशिव जिल्ह्यामधल्या मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये केवळ 8.29% जलसाठा, प्रशासनाकडून प्रकल्पातील पाणी उपसा शेतीसाठी बंद. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अनेक गावात तीव्र पाणी टंचाई, पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की, बंकलगी गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रोश. पुणे महानगरपालिकेचा अखेर अंदाजपत्रक सादर करायला मुहूर्त मिळाला, 7 मार्चला आयुक्त विक्रम कुमार अंदाजपत्रक सादर करणार, सलग दुसऱ्या वर्षी अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब. नंदुरबार नगरपालिकेचा 2024-25 आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक सादर, 229.77 कोटी अंदाजपत्रक प्रशासनाकडून सादर, थकबाकीदारांना कुठलीही सूट नाही. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी लागणार अतिरिक्त डबा, पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयन याने तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ, एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांकरता उपलब्ध होणार. मध्य रेल्वेवरील धोकादायक अशी उड्डाण पुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम पुन्हा 1 महिना पुढे ढकललं. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित, शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या सर्व ग्रामपंचायतींनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या 5% निधीचं गावपातळीवर 100% प्रमाणामध्ये वाटप करावं, मुळशी तालुका अपंग कल्याण संस्थेची मागणी, गटविकास अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेमधील 2 कर्मचारी निलंबित, बांधकाम आराखड्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई. राज्य पोलीस दलामधल्या 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. राज्यामधल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची, दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश. परभणीच्या गंगाखेड शहरामधल्या गौतम नगरमध्ये तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण, गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमित करण्याची मागणी, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. भंडाऱ्याच्या रेल्वेस्थानक परिसरामध्ये अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर, अतिक्रमण काढल्यानं अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण, प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ, नागरिक 34 गावांमध्ये जनआक्रोश आंदोलन सुरू करणार, कृती समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. पुण्यामध्ये कंत्राटी वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर, 5 मार्चपासून कामगारांचं विमुदत कामबंद आंदोलन, महापालिकेच्या थकबाकी वसुलीवर परिणाम.
पुण्यामधल्या शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत, थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा. विमानतळ, वायुसेना, पोलीस आयुक्त कार्यालय, बांधकाम विभागाचा समावेश. जळगावमध्ये महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचं आंदोलन. कामगारांना 30% पगारवाढ लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. नागपूर आयआयटीमध्ये देशातील पहिला एआय सेंटर फॉर एक्सलन्सची स्थापना. गुगलसोबत राज्याचा नुकताच सामंजस्य करार. मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्वपदावर. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्या कमी केल्यानंतर 57% विमानांचा विलंब टळला. पुण्याच्या वाजेघर खुर्द परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, जनावरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्थानकामध्ये निवेदन. पुण्याच्या भोंगावली गावमध्ये तरुणांकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता. एक गाव एक कुटुंब संकल्पनेतून पुढाकार घेत गावामध्ये स्वच्छतेचा उपक्रम. पुणे ते विल्हा मार्गावरील नसरापूरमध्ये मुख्य रस्त्यावर जुनं वडाचं झाड कोसळलं. वीज वाहक तारांवर आणि खांबावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान. काही काळ वाहतूक कोंडी. गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आता कर्क रुग्णांवर उपचार होणार. नर्सिंग कॉलेजसाठी निधीची घोषणा. वाशिममध्ये महिला बचत गटांना सूक्ष्म विमा एजंटचं प्रशिक्षण. भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीनं प्रशिक्षणाचं आयोजन. बुलडाण्यामधल्या तब्बल 3000 शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य लाटल्याचं उघड. यादीमधून नावं कमी करा, अन्यथा बाजारभावानं वसुली करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये जलरथ अभियानाचा शुभारंभ. जलरथाद्वारे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन आणि जलयुक्त शिवार योजनेची जनजागृती. नाशिकमध्ये घरफोडी करणारा अटल गुन्हेगार हसन कुट्टी याच्यासह 9 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. पीआय राजू सुर्वे यांनी घरफोडीचे 10 गुन्हे आणले उघड. नाशिकच्या मालेगावात नैसर्गिक आपत्तीबाबत मॉक ड्रिल. मदत कार्याचं विचित्र थरार प्रात्यक्षिक सादर. नाशिक वर्धाच्या आर्वीमधल्या एका घराच्या गेटजवळ बॉम्बसदृश वस्तू आढळल्यानं खळबळ. गेटवर अडकवलेल्या पिशवीमध्ये बॉम्बसदृश वस्तू. पोलिसांकडून तपास सुरू. गोंदियामध्ये धान खरेदीला पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ. मात्र आवक नसतानाही मुदतवाढ कशाला, शेतकऱ्यांचा सवाल. वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला. वाटाणा, फ्लॉवरसह भोपाळ्याचे दरही दुप्पट. बाजारभावामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. पुण्याच्या भोर पंचायत समितीतर्फे अपंग व्यक्तींसाठी मतदान जनजागृती मोहीम. ईव्हीएम मशीन संदर्भातला संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती. बुलडाण्याच्या डोंगरशिवली भागामध्ये असलेल्या सोमनाथ महाराज मंदिरामध्ये अस्वलांचा प्रसादावर्ताव. रात्री 9:00 सुमारास अस्वलांनी मंदिरामध्ये प्रवेश केल्याचा सीसीटीव्ही समोर. पुण्यामध्ये हॉटेल आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट. आयुक्तांसमोर अडचणी मांडत हॉटेल आणि पबची वेळ वाढवून देण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान भव्य ताडोबा महोत्सवाचं आयोजन. वन, वन्यजीव, पर्यटन यावर चर्चासत्र, स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार. धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे नवचषक कुस्ती स्पर्धेचं आयोजन. माजी आमदार राजवर्धन कदम बांडेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील कुस्तीगीरांचा सहभाग. जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सव आणि मुक्ताई सरस प्रदर्शनाचं खासदार उन्मेष पाटलांच्या हस्ते उद्घाटन. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. वीज बिल थकवण्यात परभणी जिल्हा टॉपवर. 2,14,000 ग्राहकांकडे 388 कोटींची थकबाकी. महावितरणकडून जोरदार कारवाया. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 33 कोटींची थकबाकी. पालिकेकडून विविध पथकांचं गठन. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होण्याची दाट शक्यता. नांदेडमध्ये सरांगीण मृतात कमेंट केल्यानं दोघांना मारहाण. मारहाणीनंतर ओबीसी समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. भिवंडी शहरामध्ये शांतीनगरमध्ये गोळीबार करून एकाची हत्या करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक. शांतीनगर पोलिसांनी सानू अब्बास मंसूर या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 3 पटीनं ज्वारीची आवक वाढली. बाजार समितीमध्ये दिवसाला 3 ते 4 हजार क्विंटल ज्वारीची आवक. 1.5 ते 2 हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धुळे जिल्ह्यामध्ये फुलकोबीला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. किलोला केवळ 15 रुपये दर, त्यामुळे शेतकरी हवालदिल. सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यामध्ये बेकायदेशीर लोक नाट्यकला केंद्र बंद करा. सामाजिक कार्यकर्ते गणेश भानोसेंची मागणी. तर केंद्र बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा. नंदुरबारमध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शन साठी जाण्यासाठी रामभक्तांची गर्दी. आस्था एक्सप्रेसची बुकिंग फुल असल्यानं जादा गाड्या सोडण्याची भाविकांची मागणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाचं काम संथगतीनं सुरू. अनेक भागामध्ये खड्डे वाढल्यानं मार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी. धुळ्यामध्ये 400 हून अधिक नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचं मोफत वाटप. तसंच कार्ड बनवण्यासाठी नवीन नावांची नोंदणी करण्यात आली. पालघरमध्ये मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आलेली बोट सातपाटी समुद्रामधल्या खडकावर आदळून दुर्घटनाग्रस्त.
चालकाला समुद्राच्या स्थितीचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. नांदेड जिल्हा कारागृहातून गांजा जप्त. कैदीला कुटुंबियांनी दिलेल्या कपड्यातून गांजाचा पुरवठा. वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावमधल्या पीएचडी धारक प्राध्यापकांची भंगाराच्या व्यवसायातून वर्षाला 35 ते 40 लाखांची उलाढाल. नारायण अटकोरे असं व्यावसायिक प्राध्यापकाचं नाव. नंदुरबार जिल्ह्यामधल्या रब्बी हंगामामध्ये केवळ 28% कर्ज वाटप. 18,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 2,000 शेतकऱ्यांचा कर्ज मिळालं. वारंवार बँकेमध्ये चक्रा मारून सुद्धा कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप.